उज्ज्वलाताईजी जगताप, संचालिका आयुर्मूड फ्रेशनर, आपणा सर्वांना माहितच आहे की कोविडचा काळ हा सर्वांसाठीच नव्हे तर अख्ख्या जगासाठी एक कठीण असा काळ होता. या काळात कोविड पेशंट्सला सर्वात जास्त गरज होती ती मानसिक आधार देण्याची. असाच कोविड पेशंट्सला आधार देणं, त्यांची भीती घालवणं आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं असं मोलाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. तसंच सुमारे 300 पेक्षा जास्त जोडप्यांना घटस्फोट घेण्यापासून परावृत्त करून त्यांचे संसार पुन्हा एकत्र बसवण्यासाठी देखील त्यांनी सहकार्य केलेलं आहे असं मोलाचं कार्य करणाऱ्या डॉक्टर उज्ज्वलाताई जगताप. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या सर्व रणरागिणी आणि उपस्थित बंधू, अकुदास ग्रुप ऑफ इंडस्ट्रीतर्फे मी डॉक्टर उज्ज्वला जगताप कासुर्डे विनम अभिनंदन करते. आज प्रभात वृत्त समूहतर्फे महिला मेळावा आणि सत्कार समारंभ आयोजित केला गेला आहे, त्याबद्दल मी प्रभात परिवाराचे मनापासून आभार मानते. अशी कौतुकाची आपुलकीची थाप शक्यतो माहेरच्या माणसाकडूनच प्रत्येक लेकीला मिळत असते. अगदी तशीच भावना माझ्या मनात प्रभात परिवारबद्दल निर्माण झाली आहे. बघा, काम कोणतेही असो, आपली मानसिकता, आपला मूड अतिशय महत्त्वाचा असतो. कारण मनात पॉझिटिव्ह भाव असतील तरच कोणतेही काम करताना कंटाळा येत नाही, आळस येत नाही. म्हणूनच आम्ही आयुर्मूड फ्रेशनर हे आयुर्वेदिक प्रोडक्ट तयार केले आहे, ज्यामध्ये शतावरी, ज्येष्ठमध, अश्वगंधा, सोफ, ओवा इत्यादी घटक आहेत, जे सर्वांच्या वयोगटातील महिला पुरुषांना लाभदायक ठरत आहेत. त्यांच्या सेवनाने गुटखा, तंबाखू, दारू, सिगारेट सारख्या व्यसनांना आळा बसतो, पचन चांगले होते, ॲसिडिटी जाते, स्मृती येते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत, आळस कधीच येत नाही. सर्वांनी जरूर खावावे हे व निरोगी राहावे असे मला आवर्जून सांगावेसे वाटते. आपण सर्वांसमोर 4 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा प्रभात वृत्तसमूहाचा मी मनापासून आभार मानते व आपले माझे भाषण थांबवते. धन्यवाद.